गुड मॉर्निंग मित्रांनो, प्रवासातला हा माझा दुसरा दिवस आहे आणि आज मी निघालो आहे ओंकारेश्वरला जाण्यासाठी. काल रात्रभर उज्जैनमध्ये पाऊस पडतोय आणि पाऊस थोडा थांबल्यानंतर आम्ही प्रवासाला निघायचं ठरवलं. एकतर इतक्या सकाळी आम्ही निघण्याचं कारण असं आहे की आज लवकर ओंकारेश्वरला पोचायचं, तिथं श्री ओंकारेश्वराचं दर्शन घ्यायचं, त्याचसोबत ममलेश्वराचंही दर्शन घ्यायचं आणि मग तिथून पुढं माहेश्वर जे ठिकाण आहे तिथं जायचं असा आजचा प्लॅन आहे. त्यासाठी उज्जैन आम्ही लवकर सोडलं. उज्जैन ते ओंकारेश्वर साधारण 150 किलोमीटरचं अंतर आहे. आपल्याला गुगल मॅप्सवरती जेव्हा आपण सर्च करतो रूट तेव्हा 3 मार्ग दाखवतात, त्यातल्या मधला जो मार्ग आहे तो कमी वेळेतला आहे आणि म्हणून त्या मार्गानं आम्ही ओंकारेश्वरला जायचं ठरवलं. बरं, आता एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला ओंकारेश्वरला जायला उज्जैनमधनं आपल्याला आधी काही केलं तरी इंदोरपर्यंत यावंच लागतं. म्हणजे हे जे 3 मार्ग गुगल मॅप्स दाखवतात ते आपल्याला इंदोरपर्यंतचं दाखवतं आणि इंदोरवरून ओंकारेश्वरला तो एकच रस्ता आहे जो मला वाटतं इंदोर खांडवा महामार्ग आहे, त्या मार्गावरती आपल्याला पोचावं लागतं. म्हणजे तिन्हीपैकी कोणत्याही मार्गानं आपण गेलो तर शेवटी आपल्याला इंदोरपर्यंत यायचंच आहे आणि मग इंदोरपासून आपला प्रवास श्री ओंकारेश्वराच्या दिशेनं सुरू होतो. पर आज मी ज्या मार्गावरनं आलो तो मार्ग होता उज्जैन ते सावेर, तिथून मांगलिया आणि आत्ता आपण मांगलिया शहर क्रॉस करून ओलांडून आलो आहे ते मुंबई आग्रा हायवेवरती. आणि हा 20-22 किलोमीटरचा प्रवास आहे जो आपल्याला इंदोरपर्यंत घेऊन जातो जिथून आपल्याला ओंकारेश्वरकडे वळायचं असतं. साधारण 22 किलोमीटर सरळ प्रवास केल्यावरती आपल्याला पुढं जाऊन एके ठिकाणी एक्झिट घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला मुंबई आग्रा हायवे सोडायचा आहे आणि मुंबई आग्रा हायवे सोडून सर्व्हिस रोडवर यायचं आहे. तिथून साधारण 500 मीटर अंतरावरती आपण जेव्हा येतो पुढं येतो एक चौक. आता हा जो चौक आहे या चौकातून आपण डाव्या हाताला वळतो ते ओंकारेश्वरच्या दिशेला आणि जर उजव्या हाताला वळलो तर आपण इंदोर शहरात जातो. डावीकडे वळाल्यावरती आपला प्रवास सुरू होतो ते इंदोर खांडवा मार्गावरती. मित्रांनो, इथं थोडं काळजीपूर्वक आपल्याला गाडी चालवायची आहे कारण ह्या 10-12 किलोमीटरच्या पॅचमध्ये रस्त्याच्या रुंदीकरणाची कामं सुरू आहेत. बरं, दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवा, इथून इंदोर ते ओंकारेश्वरपर्यंत हे सर्व रस्ते छोटे आहेत, अरुंद आहेत आणि त्यातच आपल्याला वाटेत एक छोटासा घाट लागतो, बेरू घाट. या घाटात एक थोडं कन्फ्युजिंग आहे बरं का, म्हणजे इथं अचानक एके ठिकाणी डाव्या बाजूनं आपल्याला समोरनं गाड्या येताना दिसतात तर त्या अचानक येत आहेत किंवा चुकीच्या मार्गावरनं येत आहेत असं नाही आहे. ती इथली वाहतूक व्यवस्थाच तशी करण्यात आलेली आहे जेणेकरून जड वाहनं घाटातून सोप्या कमी चढाच्या अंतरावरनं वरती येऊ शकतात, म्हणून ते डाव्या बाजूनं येतात, आपल्याला उजवी बाजू पकडून पुढं यायचं आहे. बेरूघाट उतरल्यावरती आपण येतो बाईग्राम नावाच्या एका गावात आणि इथं श्री शनी नवग्रह मंदिर आहे. तुम्ही जर बसनं येणार असाल प्रायव्हेट गाडीनं तर तुम्हाला तुमचा बसवाला किंवा गाडीवाला इथं नक्की थांबवेल कारण बहुतेक भाविक जे इंदोरमार्गे येतात त्या सर्वांच्या गाड्या इथं थांबतातच. आम्ही मात्र थांबलो नाही कारण आज लवकर ओंकारेश्वराचं दर्शन घ्यायचं होतं, ओंकारेश्वरला पोचायचं होतं. आम्ही तिथून पुढे निघालो आणि मग थोड्या अंतरावरती गेल्यानंतर आम्हाला वाटेमध्ये एक अपघात झालेला दिसला पण सुदैवानं इथं स्थानिक लोकांनी अपघात झालेल्या गाडीतल्या लोकांना मदत केलेली पण दिसत होती. पुढं मी आलो ते बरवाह नावाच्या एका शहरात. आता लिहिताना बरवाह लिहिलं जातं पण उच्चारताना बडवाह असा उच्चार होतो. उत्तर भारतातल्या बऱ्याच बोलीभाषेत र ला ड असा उच्चार केला जातो.
आणि इथूनच उजवीकडे जर आपण वळालो तर आपण माहेश्वरकडे जातो. थोड्याच वेळात मी आलो ते खेरी घाटावरती. आता हे खेरी घाट यासाठी प्रसिद्ध आहे, इथं मध्य प्रदेशमधले एक मोठे संत महात्मा होऊन गेलेत ज्यांचं नाव आहे दादाजी धुनीवाले. आणि दादाजी धुनीवाले यांचा प्रचंड मोठा भक्त समुदाय मध्य प्रदेश आणि उत्तर भारतात आपल्याला आढळतो. आणि या दादाजी धुनीवाल्यांचं सामाजिक कार्य पण प्रचंड मोठं आहे. या खेरी घाटावरती इथं त्यांचं खूप मोठं एक हॉस्पिटल उभारलेलं आहे आणि भारतातनं आणि बऱ्याच ठिकाणावरनं लोक इथं औषधोपचारासाठी येतात. खेरीघाट नर्मदा नदी ओलांडून आपण पुढे येतो ते मोरटक्का या गावात. आता आपल्याला मोरटक्का गावातनं डाव्या हाताला वळायचं आहे. इथून साधारण 19 किलोमीटर अंतरावरती ओंकारेश्वर आहे. तुम्हाला म्हणालो तसं नर्मदेचा परिसर आहे, सगळीकडे हिरवाई नटलेली आहे. थोडं पुढं आपण जेव्हा येतो तेव्हा आपल्याला अजून एक छोटं गाव म्हणजे हा चौक आपल्याला ह्यासाठी लक्षात ठेवायचा आहे, कोठी गावात येतो. आता इथून आपण जर का उजवीकडे वळलो तर आपण जातो खंडवाच्या दिशेला आणि डाव्या हाताने सरळ येतो ते आपण पोचतो ओंकारेश्वरमध्ये. ओंकारेश्वरला आपण जेव्हा येतो आपल्याला तिथल्या स्थानिक नगरपालिकेची एंट्री फी म्हणजे प्रवेश पथकर जो म्हणतो तो भरला 50 रुपये आणि मग तिथून आपण ओंकारेश्वर नगरीत दाखल होतो. आता इथं काही रस्ते बंद केलेले आहेत, म्हणजे जो जुना रस्ता आहे डावीकडचा तो बंद केलेला आहे. आपल्या उजव्या हातानं जावं लागतं आणि मग तिथं गेल्यावरती श्री गजानन महाराजांचं जे भक्तनिवास आहे तिथं आपल्याला जाता येतं. आज इथं माझा विचार असा होता की आता आलोच आहे तर इथं भक्तनिवासात थोडा वेळासाठी थांबावं, आंघोळ करावी आणि कपडे बदलून श्री ओंकारेश्वराच्या दर्शनाला जावं. पण माझं दुर्दैव असं की आज प्रचंड गर्दी असल्यामुळं इथं मला खोलीची व्यवस्था काही झाली नाही, म्हणून बाहेर पडलो आणि इतका जोराचा पाऊस सुरू झाला. हा पाऊस साधारण 3-4 तास कोसळत होता. एका ठिकाणी आम्ही थांबलो आणि साधारण दुपारी 3:45 सुमारास म्हणजे जेवण वगैरे केलं आणि मग 3:45 जेव्हा पाऊस कमी झाला ते पाहिल्यावरती आता आम्ही मंदिराकडे जायचा निर्णय घेतला. या पुलाच्या पलीकडच्या तीरावरती ओंकारेश्वराचं मंदिर आहे आणि हे अंतर साधारण 110 मीटर आहे असं इथे लिहिलेलं आहे. पुलावरनं जेव्हा आपण मंदिराकडे पाहतो खूप सुंदर असं हे दृश्य आहे. खाली नर्मदा नदी वाहते आणि त्यात प्रवाशांना भाविकांना वाहतूक करणाऱ्या बोट आपल्याला दिसतात. तसंच पुलाच्या पलीकडे डोंगरावरती आदिशंकराचार्यांची आपल्याला एक भव्य प्रतिमा मूर्ती दिसते. तिथेही जायचा प्रयत्न करणार आहे मी, माहीत नाही आता कसं होईल. हा पूल ओलांडून पलीकडे आल्यावरती उजव्या हाताला आपल्याला वळायचं आहे आणि उजव्या हाताला आल्यावरती पायऱ्या उतरून खाली आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे. डाव्या हाताला आपण वळतो तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रसादाची पूजा साहित्य विक्रीची दुकानं दिसतात. इथून साधारण 20-21 मीटर आपण जेव्हा चालत जातो तर तिथे सुरू होते ओंकारेश्वराच्या दर्शनाची रांग. त्या पायऱ्या चढून वरती आपण अशा एका हॉलमध्ये येतो. इथं आल्यावरती मला एक लक्षात आलं म्हणजे इथं एक सूचना फलक वाचला ज्याच्यावर लिहिलं होतं की 4 ते 5:15 असं पाऊण तास दर्शन रांग बंद करण्यात येते कारण देवाची आरती किंवा त्याची इतर पूजा आतमध्ये गाभाऱ्यात होत असते. त्यामुळं मला आज दर्शनासाठी बराच वेळ लागला. मी मंदिराच्या मुख्यद्वारापर्यंत येईपर्यंत 6:15 होते आणि तिथून ओंकारेश्वराचं दर्शन घेऊन बाहेर येईपर्यंत मला 6:30-7:45 वाजले होते. 3-3.5 तास दर्शनासाठी लागले पण दर्शन मात्र खूप सुंदर, खूप छान आणि अगदी मनासारखं मिळालं. मंदिरातून मग बाहेर आलो तेव्हा मला इथं माहिती मिळाली की इथंच मंदिराच्या खालीच असलेला जो घाट आहे या घाटावरती 7:00 नर्मदा आरतीचं आयोजन केलं जातं. एक गोष्ट इथं लक्षात ठेवण्यासारखी आहे, नर्मदा नदीच्या दोन्ही तीरांवरती अनेक घाट आहेत आणि या साधारण सर्व घाटांवरती नर्मदाची आरती होते.
वेगवेगळे आखाडे, वेगवेगळे संघ आहेत, वेगवेगळ्या संघटना आहेत ज्या आपापल्या पद्धतीनं इथं नर्मदेची आरती करतात. हा जो घाट आहे ओंकारेश्वर मंदिराच्या खाली असलेला, इथं जी आरती होती ही मंदिर समितीतर्फे होत असते. त्यामुळं आपल्याला कोणत्या आरतीमध्ये सहभागी व्हायचं आहे हे आपण ठरवू शकतो. थोड्याच वेळात इथल्या आरतीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही बोटीत बसलो ते पलीकडच्या तीरावर असलेलं श्री ममलेश्वर महादेवाचं दर्शन घेण्यासाठी. इथं अशी एक मान्यता आहे की आपण ओंकारेश्वराचं दर्शन घेतल्यावर ममलेश्वराचंही दर्शन घ्यायचं, त्यानंतरच आपलं हे ओंकारेश्वर यात्रा पूर्ण होते. आणि अशातच श्री ओंकारेश्वर मंदिर परिसरातले दिवे लागले होते. तो जो पूल होता ज्यावरून आम्ही मंदिराकडे आलो होतो त्यावर असलेले दिवे पण आता लागले होते. हा सगळा परिसर आता खूप वेगळा दिसत होता पण खूप सुंदर दिसत होता. या पाण्यात दिसत असणारे दिव्यांचं प्रतिबिंब, मंदिराचं प्रतिबिंब, हे पाहण्याचा एक वेगळा अनुभव येत होता. पलीकडच्या तीरावर पोचलो, पायऱ्या चढून प्रती आपण येतो ते थेट श्री ममलेश्वर मंदिरात. इथंही श्री ममलेश्वराचं खूप सुंदर असं दर्शन मिळालं, दर्शन घेतलं. आणि आता आम्ही निघालो ते हॉटेल शोधण्यासाठी, कारण आज आता माहेश्वरला जाऊ शकत नाही, रात्र झाली आहे, म्हणून इथंच मुक्काम करायचं ठरवलं आहे. त्यामुळं आपला प्रवास इथंच थांबतोय. उद्या सकाळी पुढच्या प्रवासात आपण नक्की भेटूया, ओंकारेश्वर ते माहेश्वर या प्रवासात. आणि आपल्याला जर माझा आजचा प्रवास आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. टिल देन स्टे हॅपी, स्टे कनेक्टेड. थँक्यू.